साडेतीन मुहूर्तांपैकी एक या दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो मी. दसरा म्हटला की आपण सोनं लुटणं आणि एकमेकांना शुभेच्छा देणं हे दरवर्षी आपण करतो. महाराष्ट्राचं सोनं तर गेली अनेक वर्ष लुटलं जाते आणि आम्ही फक्त आपट्याची पानं फक्त एकमेकांना वाटतोय. आपल्या हातात आपट्याची पानं सोडून दुसरं काही राहत नाही आणि बाकीचे सगळं सोनं लुटून चाललेले आहेत, पण आमचं दुर्लक्ष. आम्ही कधी आमच्या स्वतःच्या आयुष्यात मशगूल तर कधी आम्ही जातीपातीमध्ये मशगूल. आमचं या लोकांकडे लक्ष राहणार कधी? आजचा दसरा हा खूप महत्त्वाचा आहे आणि तो निवडणुकीच्या तोंडावरती आहे. अशा वेळेला तुम्ही बेसावध राहून चालणार नाही. दरवर्षी तुम्ही बेसावध राहता आणि हे राजकीय सगळे पक्ष आपापले खेळ करत राहतात आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही महाराष्ट्राची प्रगती अशी कुठे चालली मला जरा सांगा. नुसते रस्ते बांधणं आणि फ्लायओव्हर्स बांधणं आणि ब्रिजेस बांधणं ही प्रगती नसते. म्हणजे आमच्या हातामध्ये मोबाईल फोन आले, आमच्या घरात कलर टी व्ही आला, या गोष्टीला तुमची गॅजेट्स म्हणजे प्रगती नव्हे. प्रगती इथून व्हावी लागते, प्रगती समाजाची व्हावी लागते. ज्या वेळेला आपण जगात बघतो, परदेशामध्ये ज्याला जातो, त्याला परदेशातले ज्याला ते देश पाहतो त्याला प्रगत देश म्हणतात. अजूनही आपण चाचपडतोच आहोत, पण इतक्या वर्षांच्या तुम्हाला प्रगतीच्या थापा मारून देखील तुमच्यातला कधी राग व्यक्त होताना मला दिसत नाही. त्याच त्याच लोकांना, त्याच त्याच माणसांना दरवेळेला निवडून देता आणि काही नाही, पश्चातापाचा हात फक्त कपाळावरती मारत राहायचा. 5 वर्ष बोंब मारायची. आपण म्हणतो ना की पांडवांनी ती शस्त्र शमीच्या झाडावरती ठेवली होती. तुम्ही ऐन मौक्याच्या वेळेला शस्त्र झाडावरती नेऊन ठेवता. जे मतदानाचं जे शस्त्र तुमच्या हातामध्ये आहे ते मतदानाच्या दिवशी न वापरता, या सगळ्या लोकांना शिक्षा न करता तुम्ही जी नुसती शस्त्रावरती ठेवून देता आणि निवडणुका संपल्या की मग शस्त्र बाहेर काढता आणि या सगळ्या लोकांवरती बोलत राहतात. मग मतदानाच्या दिवशी काय होतं? हा माझ्या जातीचा, हा माझ्या जवळचा, हा माझ्या ओळखीचा, असं करून राज्य नाही उभं राहत, राष्ट्र नाही उभं राहत. आज तुम्हाला संधी आलेली आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, सर्वांना संधी दिलीत तुम्ही. मी आज 13 तारखेला म्हणजे उद्याच आपला मेळावा होणार आहे, त्यावेळेला मी सविस्तर या सगळ्या गोष्टी बोलणारच आहे आपल्याशी. पण आज दसऱ्याच्या निमित्ताने शुभेच्छा देताना काही 2 शब्द आपल्याशी बोलावे असं वाटलं म्हणून मी आत्ता बोलतो आहे.